Write down the second numerical. Sorry for disturbance. An auditorium of volume 6525 m³ has a reverberation time 2.1 seconds. If the total absorbing material in a bracket surface area in the hall is 4980 m², full stop, find the coefficient of absorption. Find the coefficient of absorption. Please write down second numerical. My screen is visible? Yes, sir. Okay, quick fast. लिहून झाले का मला सांगा. Okay, over. Yes, sir. Okay. Okay, what is the first given value? An auditorium of volume. Kiti dilay wo volume? Aple auditorium cha volume. Yes. Please read. Anyone? Okay. First give one value in the first sentence, that is the volume of the auditorium. V is equal to 6,025 m³. 6,525 m³ has a reverberation time. That time there is the reverberation time. So the reverberation time, kiti dera reverberation time, T is equal to 2.1 second. Next, if the total absorbing material or the surface area in the hall is surface area dilay material cha mhanje ithe kashachi value dile ho? Yes, kashachi value dile? Yes che dile. Okay, yes, yes is equal to kiti सरफेस एरिया 4980 m². आपल्याला विचारले काय, फाइंड द कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन मीन्स विच व्हॅल्यू, फाइंड द कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे कोणती व्हॅल्यू विचारली. स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल ए, स्मॉल ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके गरड. Yes, sir. कोणतं फॉर्म्युला आपण इथे यूज करणार? T इक्वल टू K इनटू जस्ट वन मिनिट मी लिहून घेतो. हा T इज इक्वल टू K इनटू V हा डिवाइडेड बाय A इनटू S स्मॉल A इनटू स्मॉल S. यस सर, हे किती लोकांना वाटते हे की रॉंग आहे किंवा बरोबर आहे? कोणाला वाटते का हे रॉंग आहे? नाही आहे. ओके व्हेरी गुड. सो नाउ वी मॉडिफाय दिस फॉर्म्युला फॉर द स्मॉल ए. इफ वी मॉडिफाय दिस फॉर्म्युला फॉर स्मॉल ए देन व्हाट इज द मॉडिफाइड फॉर्म्युला? मॉडिफाइड फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे ए साठी? हा यस प्रीतम. प्रीतम प्रीतम मे ऑडिबल 21 58 रोल नंबर 58 कोण आहे? यस सर. हा व्हॉट इज द मॉडिफाइड फॉर्म्युला?
A is equal to KV upon TS. A is equal to K into V divided by TS. आता तुमच्याकडे सर्व गिवन व्हॅल्यू आहेत का या फॉर्म्युलासाठी? यस आहेत. सो पुट द गिवन व्हॅल्यूज इन दिस मॉडिफाईड फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ए. सो ए इज इक्वल टू के, के ची व्हॅल्यू किती आहे 0.165 इन टू व्ही ची व्हॅल्यू किती आहे व्ही 6525 डिवाइडेड बाय टी 2.1 इन टू एस 4980. ओके प्लीज सॉल्व इट. अश्विनी रोल नंबर 43 मी ऑडिबल? यस सर. टेस्ट दिली का आपली? नाही सर. का सर देते आज असं असतं का कधीही त्याची? हा सॉरी. ओके हा 0.6165 इंटू 6525 किती येते आन्सर? वरच्याचं कॅल्क्युलेशन किती येते? 0.625. यस यस किती येते? 1070.625. ओके डिवाइड बाय 2.1 इंटू 4980 1048. ओके हा डिवाइड बाय किती येते सगळे आन्सर फायनल आन्सर? 0.1. स्मॉल ए इज इक्वल टू 0.123029. येस ऑर नो? येस सर. येस ओके. येस दिस इज द ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट. ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट स्मॉल ए इज इक्वल टू 0.1029. अप टू दिस इज एनी डाउट एनी क्वेश्चन देन प्लीज आस्क मी. कोणाला काय डाउट? नाही. शॅल वी गो टू द नेक्स्ट? प्लीज नोट डाऊन फास्ट. यस हे लिहून घ्या ज्यांनी ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी. ओके आय विल शो स्लाइड. राईट डाऊन न्यूमेरिकल नंबर 3. फॉर अँड एम्प्टी हॉल ऑफ साईज 25x20x15 मीटर क्यूब. द रिव्हर्बरेशन टाइम इज 3.7 सेकंड. फुल स्टॉप. Calculate the absorption coefficient of the hall. Calculate the absorption coefficient of the hall. Okay. इथपर्यंत काय न्यूमरिकल मध्ये विचारले किंवा काय दिले आपल्याला बघा. फॉर अँड एम्प्टी हॉल, तुमचा हॉल हा एम्प्टी आहे. दॅट टाइम द साईज ऑफ दॅट हॉल इज 25x20x15 मीटर क्यूब. जेव्हा तुमचा हॉल एम्प्टी होता तेव्हा त्याची साईज किती होती? 25x20x15 मीटर क्यूब.
So the reverberation time of an empty hall is 3.7 seconds. ज्यावेळेस तुमचा हॉल एम्प्टी होता तेव्हा तिथला रिव्हर्बरेशन टाइम किती होता 3.7 सेकंड. देन कॅल्क्युलेट द ऍब्सॉर्प्शन कोइफिशियंट ऑफ द हॉल. आपल्याला काय करायचं तिथं ऍब्सॉर्प्शन कोइफिशियंट काय करायचं हॉलचा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, व्हॉट एरिया ऑफ द हॉल शुड बी कवर्ड बाय द कर्टन सो दॅट रिड्यूस द रिव्हर्बरेशन टाइम टू 2.5 सेकंड. हॉलचा आज आपल्याला किती एरिया हा कव्हर करायला लागेल एका क्लॉथनं की जेणेकरून आपला जो रिव्हर्बरेशन टाइम आहे 3.7 सेकंड तो आपल्याला 2.5 सेकंड भेटेल. सो फॉर दॅट देर इज द गिवन व्हॅल्यूज. द ऍब्सॉर्प्शन कोइफिशियंट ऑफ कर्टन क्लॉथ इज 0.5. ओके, प्लीज राईट डाऊन द न्यूमेरिकल नंबर 3 झाले की मला सांगा पटकन. Yes, please write down fast. Jay, row number 17, 17, 17. Jay, ahe ka present? सौरभ गायकवाड 23. सौरभ येस. ओके, काय न्यूमरिकल वाचा बरं एकदा रीड करा. येस सौरभ. अ सिनेमा हॉल हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 7500 meter cube. व्हॉट शुड बी द total absorption in the hall if the reverberation time is 1.5 second is to be maintained. Okay, Saurabh mute ho naga, aika majhya se discuss kara. Saurabh. Yes sir. Yacha adhi numerical solve kele ta apan kiti numerical solve kele? सौरभ आपण किती न्यूमरिकल सॉल्व केले, किती गणित आपण आता यापर्यंत डिस्कस केली, ते असे किती लोक आहेत सौरभ सारखे? अक्षय डोके कोणते न्यूमरिकल आपण डिस्कस करतो आता? थर्ड. थर्ड. सौरभ कसं काय करतोय तू? ओके, सर्वांचे झाले लिहून. सौरभ थर्ड न्यूमरिकल आपण डिस्कस करतोय फॉर एन एम्प्टी हॉल ऑफ साइज. ओके, सर्वांचे लिहून झालं? यस. ओके, ओके, इन द फर्स्ट सेंटेन्स व्हॉट इज द गिवन व्हॅल्यू? प्लीज राईट डाऊन द फर्स्ट गिवन व्हॅल्यू इन द फर्स्ट सेंटेन्स. व्हॉट इज द गिवन व्हॅल्यू? साइज म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला हॉलचा. काय दिलेला आहे? व्हॉल्यूम दिलेला आहे. सो प्लीज राईट डाऊन व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू फर्स्ट गिवन व्हॅल्यू. व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू किती दिलेला आहे व्हॉल्यूम व्ही? 25 इंटू
20 × 15 मीटर, हाँ 15 मीटर क्यूब ऐसा दिल का 20 × 15 मीटर क्यूब। ओके नेक्स्ट गिवन वैल्यू, व्हाट इज द नेक्स्ट गिवन वैल्यू? यस रिवर्बरेशन टाइम, रिवर्बरेशन टाइम दोन आपल्याला रिवर्बरेशन टाइम दिलेत। सो यू कैन राइट डाउन द फर्स्ट रिवर्बरेशन टाइम, सो टी वन इज इक्वल टू, व्हाट इज द टी वन किती दिलाय 3.5 सेकंड। पहिला गिवन वैल्यू है, पहला रिवर्बरेशन टाइम है 3.5 सेकंड। कैलक्युलेट द एब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ऑफ द हॉल, एब्सॉर्प्शन कोएफिशिएंट कैलक्युलेट करायचा आहे म्हणजे तुम्हाला कोणती वैल्यू फाइंड करायची आहे, स्मॉल ए, सो स्मॉल ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। नेक्स्ट व्हाट इज द गिवन वैल्यू, व्हाट एरिया ऑफ द हॉल शुड बी कवर्ड बाय द कर्टन सो एज टू रिड्यूस द रिवर्बरेशन टाइम, देयर इज द सेकंड रिवर्बरेशन टाइम, सो टी टू इज इक्वल टू, सेकंड आपला रिवर्बरेशन टाइम किती आहे टी टू इज इक्वल टू, यस टी टू इज इक्वल टू 2.5 सेकंड, यस व्हेरी गुड। सर टी वन 3.7 आहे, 3.7 आहे, यस सर। ओके तर करेक्ट करा, 3.7 करायचं, प्लीज करेक्ट इट 3.7, ओके हे 2.5, ओके। अँड द लास्ट गिव्हन ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ऑफ कर्टन क्लॉथ, त्या कर्टन क्लॉथचा ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट दिलेला आहे म्हणजे किती दिलेला आहे तुमचा, तो ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ए दिलेला आहे त्या क्लॉथचा, सो अगेन ए इज इक्वल टू, हा ए टू म्हणा आणि हा पहिला आहे तो तुमचा ए वन म्हणा, ए टू इज इक्वल टू किती दिलाय, ए टू इज इक्वल टू 0.5। सो नाऊ फर्स्ट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्मॉल ए, ओके अजून एक राहिलेलं बघा याच्यामध्ये, एरिया विचारलाय आपल्याला, व्हाट एरिया शुड बी कवर्ड म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं, सरफेस एरिया मीन्स एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। सो फर्स्ट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए वन, कधीचा ए वन, व्हेन एम्प्टी हॉल, जेव्हा तुमचा हॉल हा एम्प्टी असेल तेव्हाचा आपल्याला ए फाइंड करायचा आहे। सो व्हाट इज द फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आपल्याकडे, टी इज इक्वल टू, हा टी इज इक्वल टू 0.165 × V डिवाइडेड बाय ए, डिवाइडेड बाय ए। जर का आपण कॅपिटल ए फाइंड केला तर आपल्याला इजी जाईल स्मॉल ए फाइंड करण्यासाठी, येस ऑर नो, कॅपिटल ए इजीली फाइंड करू शकेल का आपण इफ हॉल इज एम्प्टी, येस ऑर नो, येस प्लीज, येस सर, येस येस। तुम्ही आता पहिल्यांदा काय करा, कॅपिटल ए फाइंड करा, सो ए इज इक्वल टू 0.165 × V चे व्हॅल्यू आपल्याला मेन्शन करताना कशी करावी लागेल, तर 25 × 20 × 15 होल डिवाइडेड बाय तुमचा टी किती दिलाय 3.7, हा किती आहे तुम्हाला सांगा ए, कॅपिटल ए इज इक्वल टू एज पर द कॅल्क्युलेशन, इथले कॅल्क्युलेशन केल्यानंतर कॅपिटल ए किती येते मला सांगा, क्विक फास्ट कॅल्क्युलेट इट, 25 × 20 × 15 किती येते याचा आन्सर, 25 × 20 × 15 7500 येते का याचा आन्सर, येस 7500, ओके हा 0.165 × 7500 हा 0.165 × 7500 किती येते आन्सर, 1237.5 डिवाइडेड बाय 3.7, ओके सो ए इज इक्वल टू किती येते बघा 334.45, दिस इज द कॅपिटल ए। आपल्याला कॅपिटल ए फाइंड करायचा का स्मॉल ए फाइंड करायचा आहे, ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट मीन्स स्मॉल ए फाइंड करायचा आहे, सो कॅन आय राईट दिस दिस इक्वेशन लाईक दिस, ए इज इक्वल टू, ए इज इक्वल टू ए वन इंटू एस वन इज इक्वल टू
हाँ 0.165 इंटू वी डिवाइडेड बाय टी असे इक्वेशन मी मेंशन करू शकतो का यस और नो यस 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 ओके मग मला सांगा जर का स्मॉल ए फाइंड करायचा असेल तर माझ्याकडे कॅपिटल ए ची व्हॅल्यू आहे एस ची व्हॅल्यू आहे इन द अनदर टर्म्स वी कॅन राईट हिअर स्मॉल ए इज इक्वल टू कॅपिटल ए डिवाइडेड बाय एस या फॉर्म मध्ये सुद्धा आपण मेंशन करू शकतो यस यस और नो यस ओके सो वी हॅव व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे कुठे आहे इथं आहे बघा 334.45 तुम्हाला माहितीये का जर का आपल्याला व्हॉल्यूमची व्हॅल्यू 25 × 20 × 15 या टर्म मध्ये दिलेली असेल तर सरफेस एरिया फाइंड करू शकतो का यस यस सो यू कॅन राईट स्मॉल ए इज इक्वल टू 334.45 डिवाइडेड बाय व्हॉट इज द सर्फेस एरिया ऑफ दॅट हॉल त्या हॉलचा सर्फेस एरिया किती असेल आता मला सांगा जर का मी इथे असा एक हॉल कन्सिडर केला हा हॉल कन्सिडर केला आणि याचे जर मला डायमेन्शन दिले असतील 25 × 20 × 15 तर काय मी कन्सिडर करेल इथं काय कन्सिडर करेल याची लेंथ आहे ब्रेड्थ आहे आणि काय आहे हाईट आहे बरोबर आहे का नाहीये हे सर नो इथं बघा या कॉर्नर मध्ये 25 × 20 × 15 म्हणजे लेंथ ब्रेड्थ अँड हाईट आता मला सांगा जर ही एक सरफेस ही एक बाजू आहे आणि त्याची बरोबर एक्झॅक्टली अपोजिट समोरची बाजू ही ह्या दोन्ही बाजू कशा असतील सारख्या असतील का डिफरंट असतील वेगवेगळ्या असतील सारख्या असणार आहेत बरोबर आहे एक जर तुम्ही ही बाजू बघितली आणि त्याच्या अपोजिट समोरची बाजू बघितली या दोन्ही बाजू कशा असतील सारख्या असतील आता बघा तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेला आहेत त्याच्या ज्या भिंती आहेत त्या अपोजिट आहेत त्या दोन्ही कशा आहेत सरफेस एरियाला सारख्या आहेत म्हणजे आपल्या एरियाला किती झाल्या चार बाजू झाल्या चार भिंती झाल्या आणि जर सरफेस एरिया जर फाइंड करायचा असेल तर तुमचा जो फ्लोअर आहे टॉप मोस्ट फ्लोअर जो स्लॅबचा एरिया आहे आणि जो खालचा एरिया आहे हे दोन्ही सुद्धा आपल्याला कन्सिडर करायला लागतील म्हणजे आपण काय कन्सिडर इथं कॅल्क्युलेशन कसे करायला लागतील 25 × 20 जर का ही बाजू एक कन्सिडर केली तर त्या दोन बाजू आहेत म्हणजे काय असेल याचं इंटू टू असेल दुसरं काय करावं लागेल 20 × 15 या बाजू सुद्धा किती आहेत दोन आहेत अजून काय करायला लागेल आपल्याला 25 × 15 या बाजू सुद्धा किती आहेत आपल्याकडे दोन आहेत मी काय लिहिले हे तुमच्या लक्षात आलं का काय लिहिले हे लक्षात आलं का तुमच्या यस याच्या थ्रू आपण सर्फेस एरिया फाइंड करू शकतो का त्या हॉलचा इकल रफ कॅल्क्युलेशन चेक करा सर्फेस एरिया फाइंड करू शकतो का यस और नो जर का मला ही भिंत घ्यायची असेल या भिंतीचा जर मला सर्फेस एरिया फाइंड करावा लागला असेल तर मला काय घ्यावं लागेल इथं हाईट इंटू हा याला काय म्हणतात लेंथ म्हणतात का ब्रेड ब्रेड हाईट इंटू ब्रेड घेतले हे आपण किती आहे हाईट या 15 आणि ब्रेड किती आहे 20 ओके कुठं आहे 15 × 20 इथं आहे त्या किती बाजू आहेत अशा दोन आहेत इथे एक बाजू आहे आणि इथे एक बाजू आहे ओके हे आपण दोन घेतल्या मला ही दुसरी बाजू फाइंड करायची या भिंतीचा सर्फेस एरिया फाइंड करायचा आहे काय घ्यावं लागेल याला काय घ्यावं लागेल याला मला हाईट इंटू लेंथ मग हाईट इंटू लेंथ किती आहे 25 × 15 सो कुठं आहे आपल्याकडे इथं आहे 25 × 15 किती आहेत या बाजू अशा दोन आहेत एक आणि दोन म्हणजे इथे काय केलं मी इंटू टू केलं आता सर्फेस एरिया फाइंड करायचा म्हणजे आपल्या हॉलचा जो वरती आहे स्लॅब त्याचा सुद्धा एरिया आपल्याला घ्यायला लागेल आणि जिथून आपण चालतोय जिथं आपण फरशी असते तिथला सुद्धा एरिया घ्यायला लागेल त्या बाजू किती आहेत दोन आहेत वर आणि खाली मग त्याचा सर्फेस एरिया आपण कसा फाइंड करणार लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे 25 × 20 किती आहेत असे दोन आहेत म्हणजे इथे किती झालं टू घेतला आपण सो यू कॅन राईट हिअर टू कॉमन दोन घेऊया टू इंटू काय काय आहे पहिलं 25 × 20 प्लस काय आहे 20 × 15
20 into 15 plus का है 25 into 15. Okay, solve it. Calculation करें चा. Small a is equal to, what is the value? Small a is equal to. Small a कितने तो बगा? या calculation नुसार? Please solve it. What is the answer? 0.142. 0.142. सर्वच हे चालेगा calculation. 0.142 बरोबर ना? Yes sir. 0.142. Okay. इथपर्यंत कोणाला काय डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. प्लीज आस्क इफ एनी डाउट अप टू दिस स्टेप. या स्टेप पर्यंत स्मॉल ए पहिले आपण व्हॅल्यू फाइंड केली. याला आपण तुम्ही A1 म्हणा. A1 आपण फाइंड केला इथला. सो A1 इज इक्वल टू 0.142 पहिली व्हॅल्यू फाइंड झाली. व्हाट इज द नेक्स्ट? नेक्स्ट काय विचारले आपल्याला? हा काय न्यूमरिकल मध्ये नेक्स्ट व्हॅल्यू काय विचारले? व्हाट एरिया ऑफ हॉल शुड बी कवर्ड बाय द कर्टन क्लॉथ सो एज टू रिड्यूस द रिव्हर्बरेशन टाइम टू 2.5 एवढा रिव्हर्बरेशन टाइम काय झाला पाहिजे? आपला रिड्यूस झाला पाहिजे. ओके, मग म्हणजे काय विचारले तिथं? त्यांनी स्मॉल एस विचारलाय. सेकंड फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय फाइंड करायचंय? स्मॉल एस फाइंड करायचंय. सो यू कॅन राईट द फॉर्म्युला. हा टी टू किती दिलं आपल्याला? एस टी टू 2.5. जस्ट वन मिनिट. ओके, व्हाट इज द टी टू? हा टी टू किती दिला आपल्याला? 2.5. ओके, T2 is equal to 2.5 is equal to what is the K? 0.165 into V kiti dila apna? 25 into 20 into 15 whole divided by. Okay, ata itta baga आपला फॉर्म्युलानुसार, एज पर द फॉर्म्युलानुसार काय तिथे कॅपिटल ए ची व्हॅल्यू आहे. बट वी नो द कॅपिटल ए म्हणजे काय? तुमचा कॅपिटल ए इज इक्वल टू समेशन ऑफ स्मॉल ए इन टू स्मॉल एस. पण इथं हॉलमध्ये आपण काय ऍड केलं? क्लॉथ आहे आपला. एक क्लॉथ आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे की जेणेकरून आपला रिव्हर्बरेशन टाइम हा रिड्यूस झाला पाहिजे. मग ऑलरेडी आपल्याकडे कॅपिटल ए आहे. कशाचा आहे? एम्प्टी हॉलचा. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला कशाचा सुद्धा घ्यायचा आहे? अजून तिथं त्या तो जो आपण क्लॉथ युज करणार आहे त्याचा सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे एम्प्टी हॉलचा किती आहे आपला इथे कॅपिटल ए ची व्हॅल्यू किंवा स्मॉल ए एस काय किती असेल? किती आहे आपण ऑलरेडी फाइंड केलेले आहे. हा यस 334.45. ओके 334.45 प्लस जेव्हा आपण तिथं रिव्हर्बरेशन टाइम रिड्यूस करतोय तिथं काहीतरी सर्टन कर्टनचं क्लॉथ मटेरियल ऍड केल्यानंतर त्यावेळेचा तिथला आपल्याला ऍब्सॉर्प्शन कोइफिशियंट दिलाय. म्हणजे स्मॉल ए दिलेला आहे. तो स्मॉल ए किती आहे? लास्ट गिवन व्हॅल्यू स्मॉल ए किती दिलाय? तो तुमचा 0.5 इंटू त्यावेळेस तिथला सर्फेस एरिया एस फाइंड करायचा आहे. आपल्याला हा एस फाइंड करायचा आहे. यस so you can modify this formula for small s. How we modify this formula? Small s is equal to small s is equal to small s is equal to
किती आहे स्मॉल एस? हा, हे पहिल्यांदा फॉर्म्युला मॉडिफाय करा. मॉडिफाईड फॉर्म्युला कसा असेल? ब्रेकफास्ट अरे कोणीतरी हा फॉर्म्युला मॉडिफाय करा आणि मला सांगा की या एस साठी आपण मॉडिफाय कसं करू फॉर्म्युला. हा सांगेल का कोणी? माने यस सर. हां, कसा असेल मॉडिफाईड फॉर्म्युला? आता तुमच्या पाशी एक फॉर्म्युला दिलाय मी. काय दिलाय? 2.5 = 0.165 × 25 × 20 × 15 whole divided by 334.45 + 0.5 × s. आपल्याला काय फाइंड करायचा आहे? हा एस फाइंड करायचा आहे. मग मी या एस ला वन साइड घेतलं तर अदर साइडला टर्म कशा येतील? एस इज इक्वल्स टू 160.55 / 0.5 No sir, 160.0 160.0. Okay. Ha, yes, yes, please. 160.55 divided by 0.5. Yes. पण हे 160.55 तुम्ही कसे घेतले? कॅल्क्युलेट केलं सर. कॅल्क्युलेट केलं ना. मग आता मला तुम्ही सांगा ह्याच्या, तुम्हाला माहितीच आलं हो हे आलं ते बरोबर आहे, पण ह्या टर्म मॉडिफाय केल्यानंतर ना आपण ही होल टर्म या बाजूला घेतोय, कोणत्या कोणत्या टर्म राहते मल्टिप्लिकेशन करतो हे समजलं पाहिजे ना सर्वांना. आलं लक्षात तुमच्या? येस सर. हा येस. मग ह्याच्या आधीची प्रिव्हियस स्टेप काय आहे? येस इज इक्वल टू जर मी खालची 334.45 टर्म आहे ना खालची प्लस 0.5 लेफ्ट साइड ला घेतली. येस येस येस, व्हेरी गुड. ओके, बरोबर आहे. आणि नंतर मग 0.5 डिनॉमिनेटर ला घेतली इकडे. येस येस, व्हेरी गुड. ओके, आणि मग नंतर 0.5 घेतला आणि हे 2.5 घेतला असेल तुम्ही. तेच 2.5 डिनॉमिनेटर ला घेतली. येस येस येस. ओके ओके. हा, नंतर कॅल्क्युलेट केलं 0.165 × 25 × 20 × 15. हा येस, व्हेरी गुड. 1237.5. हा बरोबर आहे. आणि डिवाइड बाय 2.5. येस. आणि नंतर इकडे जे आपलं 334.45 आहे तिकडे पॉझिटिव्ह. हा हा, येस 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 येस. ओके, व्हॉट इज द फायनल आन्सर? येस इज इक्वल टू 321.1. 321.1. आता इथं सरफेस एरिया विचारला आहे, सो मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर येस इज इक्वल टू 321.1 मीटर स्क्वेअर. प्लीज क्रॉस चेक इट. ओके, प्लीज क्रॉस चेक इट. नोट डाऊन करून घ्या रे सर्व इथून.
ओवर क्विक फास्ट अजून एक लास्ट न्यूमेरिकल आहे आपल्याकडे खूप कमी टाइम राहिला आहे टेक अ स्क्रीनशॉट आपण पुढचं न्यूमेरिकल डिस्कस करूयात ऍटलीस्ट डिस्कस तरी करूयात ओके हां राइट डाउन द न्यूमेरिकल नंबर 4 द एवरेज रिवर्बरेशन टाइम ऑफ द हॉल इज 1.5 सेकंड द एवरेज रिवर्बरेशन टाइम ऑफ अ हॉल इज 1.5 सेकंड एंड द एरिया ऑफ द इंटेरियर सरफेस इज 3340 मीटर स्क्वेअर प्लीज करेक्ट इट एम टू नाही इथं मीटर स्क्वेअर आहे square if the volume of the hall is 12000 meter cube 12000 meter cube find the absorption coefficient again here you can find the value of small a ita aplyala punya ekda small a find karaycha ahe so as per the formula t is equal to 0.165 into V. What is the V? Volume of the hall. Okay, 12,000. 12,000. Whole divided by. काय काय दिले तुम्हाला याच्यामध्ये सरफेस एरिया एक दिलेला आहे मीन्स स्मॉल एस अँड द रिवर्बरेशन टाइम टी दिलेला आहे विचारले काय स्मॉल ए सो हियर स्मॉल ए इन टू एस एस किती दिला आहे 3340 again we can modify a is equal to 0.165 into 12000 whole divided by 3340 into t chi value 1.5 is equal to 0.165 into 123 times 0 किती आहे आंसर 1980 divided by किती येते 3340 into 1.5 yes किती येते 5010 so a is equal to 1980 divided by 5010 0.395 एवढंच येते ना ओके open window unit this is the final answer for the last numerical Over? Yes? Sir, आधीच्या न्यूमेरिकलची स्क्रीन दिसते नाही नाही मी तर हे केले की सर्वांना आधीच न्यूमेरिकलची दिसते स्क्रीन यस सर यस सर आता तर दिसते का नो सर थांबा एकच मिनिट आता अरे तुम्ही सांगा जावा असे ना सगळे बाग सगळे टाइम होऊन गेले बोलताय लवकर बोलत जावा जरा पटकन काय त्याला काय आपल्याकडे चार्जेस नाहीत नाही ते टायमाला भरपूर बोलतेत
मी तोपर्यंत अटेंडन्स घेतो. वन टू रोल नंबर 3, 4, 5, 6 3, 4, 5, 6 3, 4, 5, 6 से वो 4 ले गए. झाले सर्वांचं? यस सर. अरे झालं का सर्वांचं? सर्वांचं यस सर. ओके ठीक आहे. हा रोल नंबर 1, 2, 3 रोल नंबर 3, 4, 5, 5, 6, 7 आहे 8, 9 रोल नंबर 9 यस सर. ओके 10 आहे 11 रोल नंबर 11 यस सर. यस सर. 12 यस सर. 13 यस सर. 14 यस सर. 15 यस सर. 16 16, 1, 6, 17 आहे प्रेझेंट. 18 यस सर. 18, 1, 8 आहे. 19 ओके. 20 प्रेझेंट सर. 21 प्रेझेंट. 22 प्रेझेंट. 23 24 25 प्रेजेंट. 26 प्रेजेंट. 26 प्रेजेंट. प्रेजेंट सर. 27 यस सर. 28 यस सर. 29 30 प्रेजेंट. 31 32 present sir. 33 present sir. 34 35 yes sir. 36 yeah. 37 present sir. 38 39 present sir. 40 yes sir. 41 yes sir. 42 43 yes sir. 44 45 yes sir. Yes sir. 46 yes sir. 47 present sir. 48 present sir. 49 50 yes sir. 51 yes sir. 52 yes sir. 53 54 54 55 present sir. 56 57 present. 57 58 yes sir. 59 yes sir. 60 yes sir. 61 present sir. 62 yes sir. 63 present sir. 64 65 present sir. 66 yes sir. 67 68 69 yes sir. 70 71 ओके. रोल नंबर 3, 5, 6, 16, 24, 29, 31, 34, 38, 42, 44,
Sir, 44 is present. 49? Sir, roll number 6 is present. झाल्यानंतर मला सांगा 49, 54, 57, 64, 67, 68 हा रोल नंबर 44 रोल नंबर 6 ओके डन सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट टॉपिक युनिट नंबर 4 इज रिड्यूस्ड फ्रॉम युअर सिलेबस युनिट नंबर 4 रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स जे आहे ते तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस केलेला आहे 20% सिलेबस जो रिड्यूस झाला आहे त्याच्यामधून हा युनिट नंबर 4 टोटली पूर्ण रिमूव्ह केलेला आहे रिड्यूस केलेला आहे युनिट नंबर 5 जो आहे तो हाफ पार्ट बेसिकली युनिट नंबर 5 इज डिवाइडेड इन टू पार्ट फर्स्ट पार्ट इज डिफ्रॅक्शन अँड द सेकंड पार्ट इज द पोलरायझेशन आउट ऑफ दिस टू पार्ट पोलरायझेशन पार्ट इज टोटली रिड्यूस्ड फ्रॉम युअर सिलेबस ओनली डिफ्रॅक्शन इज पार्ट इन युअर सिलेबस So in the next lecture, we will start unit number 6, that is the laser. Okay? Laser jo hai, te aapan purcha lecture la start karna raho. Okay? Theek hai. See you tomorrow. Bye.